या ठिकाणी प्रश्न पहिला खरो आहे खरोसा लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत खरोसा लेणी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन लातूर या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक दुसरा राज्य स्तरावर नियोजन आयोगाचा अध्यक्ष खालीलपैकी कोण असतो राज्य स्तरावर नियोजन आयोगाचा अध्यक्ष खालीलपैकी कोण असतो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन मुख्यमंत्री या ठिकाणी योग्य सिर होईल प्रश्न क्रमांक तिसरा पारो हे आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे पारो हे आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन भूतान देश या ठिकाणी योग्य सिर होईल प्रश्न क्रमांक चौथा जागतिक आरोग्य दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो जागतिक आरोग्य दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक सात एप्रिल या ठिकाणी योग्य आणसर होईल प्रश्न क्रमांक पाचवा भारतामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य खालीलपैकी कोणता आहे भारतामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक सिक्कीम राज्य या ठिकाणी योग्य अन्सर होईल प्रश्न क्रमांक सवा चार नगरातले माझे विश्व हे आत्मवृत्त खालीलपैकी कोणाचं आहे चार नगरातले माझे विश्व हे आत्मवृत्त खालीलपैकी कोणाचं आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन जयंत नारळीकर या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक सातवा जागतिक हवामान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो जागतिक हवामान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार प्रश्न क्रमांक हे आत्मवृत्त खालीलपैकी कोणाचं आहे उचल्या हे आत्मवृत्त खालीलपैकी कोणास आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन लक्ष्मण गायकवाड या ठिकाणी योग्य सिर होईल प्रश्न क्रमांक दहावा चून खडीचं रासायनिक नाव खालीलपैकी कोणता आहे चून खडीचं रासायनिक नाव खालीलपैकी कोणता आहे लाठीणी ऑप्शन क्रमांक एक कॅल्शियम कार्बोनेट या ठिकाणी योग ज्ञान होईल प्रश्न क्रमांक दहा भारतामध्ये सर्वात जास्त वर्तमानपत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रकाशित होतात भारतामध्ये सर्वात जास्त वर्तमानपत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रकाशित होतात लाठीणी ऑप्शन क्रमांक चार उत्तर प्रदेश राज्य या ठिकाणी योग ग्यानसेर होईल प्रश्न क्रमांक बारावा एका वर्षामध्ये लोकसभेचे कमीत कमी किती अधिवेशने एका वर्षामध्ये लोकसभेचे कमीत कमी किती अधिवेशने हे झाले पाहिजेत या ठिकाणी औषध क्रमांक दोन दोन वेळेस अधिवेशन या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक तेरावा विजयवाडा हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे विजयवाडा हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक दोन कृष्णा नदी या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा जागतिक टपाल दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो जागतिक टपाल दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन नऊ ऑक्टोबर या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक सोळावा स्थानिक स्वराज्य संस्था यांचा कायदा खालीलपैकी कोणी केला होता स्थानिक स्वराज्य संस्था यांचा कायदा खालीलपैकी कोणी केलेला आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक लॉर्ड रिपन या ठिकाणी योग्य रोईल या ठिकाणी प्रश्न क्रमांक सतरावा आहे सन एकोणीसशे एकोणीस मध्ये सातारा जिल्ह्यामध्ये रयत शिक्षण संस्था यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती रयत शिक्षण संस्था यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे या ठिकाणी क्रमांक दोन कर्मवीर भाऊराव पाटील या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा प्रशांत महासागर व अटलांटिक महासागर यांना जोडणारा कालवा खालीलपैकी कोणता आहे प्रशांत महासागर व अटलांटिक महासागर यांना जोडणारा कालवा खालीलपैकी कोणता कालवा आहे या ठिकाणी क्रमांक दोन पनामा कालवा या ठिकाणी योग्य आन्सर होईल क्रमांक एकोणीस काँग्रेसने पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव कधी आणि कोणत्या अधिवेशनामध्ये पास केला होता काँग्रेसने पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव कधी व कोणत्या अधिवेशनामध्ये पास केला होता या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन सन एकोणीसशे एकोणतीसचे चे लाहोर अधिवेशन या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक वीस भारतामध्ये एकमेव हिऱ्याची खान पन्ना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे भारतामध्ये एकमेव हिऱ्याची खान पन्ना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक पन्ना मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य सर होईल क्रमांक बावीस राज्यपाल या पदासाठी आवश्यक किमान ओयोमर्यादा खालीलपैकी किती वर्षांची असते राज्यपाल या पदासाठी किमान आवश्यक ओयोमर्यादा खालीलपैकी किती असते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार कमीत कमी पस्तीस वर्ष व या ठिकाणी योग्य होईल क्रमांक चोवीस भारतीय लोकशाहीचे विकेंद्रीकरण खालीलपैकी कोणत्या दोन घटनादुरुस्तीमुळे झालेले भारतीय लोकशाहीचे विकेंद्रीकरण खालीलपैकी कोणत्या दोन घटनादुरुस्तीमुळे झालेला आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक त्र्याहत्तरवी चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस थॉट्स ऑन पाकिस्तान हा महत्वपूर्ण ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे थॉट्स ऑन पाकिस्तान हा महत्वपूर्ण कोणी लिहिलेला ले ग्रंथ आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये फणसाचे सर्वात जास्त उत्पादन होते भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त फणसाचे उत्पादन होते या ठिकाणी क्रमांक तीन त्रिपुरा राज्य ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस तमाशा हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे तमाशा हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्र राज्य या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस ही मृदा प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते जांबी ही मृदा प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस खालीलपैकी कोणते राज्य हे संपूर्ण सेंद्रिय शेतीचे राज्य म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे भारतामध्ये खालीलपैकी कोणते राज्य हे संपूर्ण सेंद्रिय शेतीचे राज्य म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन सिक्कीम राज्य या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक एकोणीस भारतामधल्या पहिल्या महिला मुख्यमंत्री खालीलपैकी कोण आहेत भारतामधल्या पहिल्या महिला मुख्यमंत्री खालीलपैकी कोण आहेत त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन सुचेता कृपलानी या ठिकाणी प्रश्न क्रमांक वीस सूर्यमालेमध्ये सूर्यापासून तिसरा ग्रह खालीलपैकी कोणता आहे सूर्यमालेमध्ये सूर्यापासून तिसरा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार पृथ्वीग्रह या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एक एकवीस राज्यपालाचे पद रिकामे झाल्यास खालीलपैकी कोण तात्पुरते पद सांभाळतो राज्यपालाचे पद रिकामे झाल्यास तात्पुरते पद खालीलपैकी कोण सांभाळतो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन मुख्य न्यायाधीश या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस गेट वे ऑफ इंडियाची उभारणी इंग्लंडच्या कोणत्या महाराजाच्या आगमनानिमित्त उभारण्यात आली होती गेटवे ऑफ इंडियाची उभारणी खालीलपैकी कोणत्या इंग्लंडच्या महाराजाच्या आगमनानिमित्त उभारण्यात आले होते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन जॉर्ज पाचवा या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक तेवीस महाराष्ट्रामध्ये एकूण किती प्रशासकीय महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती प्रशासकीय भाग आहेत या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण सहा प्रशासकीय भाग या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस थोर समाजसेवक बाबा आमटे यांचं पूर्ण नाव खालीलपैकी कोणता आहे बाबा आमटे यांचं संपूर्ण नाव खालीलपैकी कोणता आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार मुरलीधर देवीदास आमटे या ठिकाणी योग प्रश्न क्रमांक सव्वीस मराठी मधले पहिले वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी काढले होते मराठी भाषेमधले पहिले वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी काढले होते तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन बाळशास्त्री जांभेकर या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस जमिनीवरून हवेमध्ये लक्ष्याचा वेध घेऊ शिकणारे क्षेपणास्त्र खालीलपैकी कोणता आहे जमिनीवरून हवेमध्ये लक्ष्याचा वेध घेऊ शिकणारे क्षेपणास्त्र खालीलपैकी कोणता आहे ठिकाणी ऑप्शन तीन त्रिशूल मिसाईल या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक अठ्ठावीस खालीलपैकी कोणता वेद हा भारतीय संगीताचा उगम मानला जातो खालीलपैकी कोणता वेद हा भारतीय संगीताचा उगम मानला जातो जा त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन सहामवैद या ठिकाणी योग होईल प्रश्न एक क्रमांक एकोणतीस सार्क संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे सार्क संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक तीस खालीलपैकी कोणता एक जलविद्युत प्रकल्प आहे खालीलपैकी कोणता एक हा जलविद्युत प्रकल्प आहे ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार कोयना या ठिकाणी योग्य क्रमांक एकतीस संगणकाची स्मरण शक्ती खालीलपैकी कशामध्ये मोजतात संगणकाची स्मरण शक्ती खालीलपैकी कशामध्ये मोजतात या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी योग्य सर होईल ऑप्शन क्रमांक तेहतीस भारतामध्ये आकाराने सर्वात लहान राज्य खालीलपैकी कोणतं आहे भारतामध्ये आकारमानाने सर्वात लहान राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील